महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार राज्यामध्ये स्थापन झालं आहे. परंतु हे सरकार स्थापन झाल्या या सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या 600 कोटी रुपयांच्या कामाला तात्काळ स्थगिती दिल्याचे समजत आहे. परंतु ही स्थगिती दिल्यामुळे अनुसूचित जातीमधील जो समाज आहे, जो शेड्यूल कास्ट समाज आहे, या समाजातील विद्यार्थ्यांचे तसेच अपंगाचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. त्यामुळे लोकशाहीमध्ये कोणतेही जरी सरकार आलं तर त्याला विकास त्यांनी करायचा असतो. परंतु हे सरकार आल्या आल्या अनुसूचित जातीचे जे विकास काम आहे ते बंद करण्याचं, त्याला स्थगिती देण्याचं या सरकारने काम केलं आहे. म्हणून हे सरकार संविधान विरोधी आहे. म्हणून रिपब्लिकन पार्टीपेक्षा खरात पक्षातर्फे आम्ही या राज्य सरकारला मागणी करत आहे की तत्काळ या कामाला जी स्थगिती दिली आहे या स्थगितीचा आपण परत फेरविचार करून या कामाची स्थगिती उठवावी.